नमस्कार मित्रांनो, सम्राट ऑफिशियल मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ ईमेलशी संबंधित आहे। आपण जेव्हा आपल्या फोनचा डेटा चालू करतो तेव्हा खूप सारे आपल्याला नको असलेले ईमेल्स येत असतात। अनेकदा आपण ते ईमेल्स वाचत सुद्धा नाही। आपण जेव्हा एखाद्या वेबसाइटला लॉग इन करतो किंवा आपल्या फोनमध्ये एखादे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो त्यावेळी लॉग इन करताना आपल्याला ईमेल एंटर करायला सांगितलं जातं। तेव्हापासून त्या वेबसाइटशी रिलेटेड किंवा त्या ऍप्लिकेशनशी रिलेटेड खूप सारे ईमेल्स यायला सुरुवात होते व ते आपल्या मेलबॉक्सच्या अपडेट सेक्शनला स्टोअर होतात, आपण ते वाचतसुद्धा नाही। असेच खूप सारे नको असलेले ईमेल्स कायमस्वरूपी ब्लॉक किंवा अनसबस्क्राईब कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून पुढचे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग पाहूयात आपल्याला नको असलेले फालतू ईमेल कसे ब्लॉक व अनसबस्क्राईब करायचे। सगळ्यात आधी आपल्या मोबाईलमधील जीमेलचं ॲप्लिकेशन आहे ते ओपन करा। ॲप्लिकेशन ओपन केल्यावरती लेफ्ट साईडला ज्या तीन रेषा दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाच सेक्शन दिसतील, प्रायमरी, सोशल, प्रमोशन, अपडेट आणि फर्म। यापैकी तुम्हाला कुठल्या सेक्शनचा मेल हा अनसबस्क्राईब किंवा ब्लॉक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक करा। एक्झाम्पल म्हणून मी अपडेट सेक्शनमधील स्विगी या आयडीवरनं आलेले मेल घेतो। मेल जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा स्क्रोल करा आणि सगळ्यात शेवटी पहा, सगळ्यात शेवटी तुम्हाला अनसबस्क्राईब हिअर किंवा फक्त अनसबस्क्राईब असा ऑप्शन दिसेल। प्रत्येक मेलच्या शेवटी हा ऑप्शन असतोच। ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर समोर एक असा इंटरफेस येईल, त्यामध्ये राईट साईडला किंवा कंटेंटच्या खाली अनसबस्क्राईब असा ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर अनसबस्क्राईब सक्सेसफुली कंप्लीट झाल्याचा एक मॅसेज शो होईल। एवढी प्रोसेस करूनसुद्धा अनसबस्क्राईब केलेल्या आय डीवरनं जर मेल आलास तर तो मेल ओपन करा। राईट साईडला जे तीन सिम्बॉल दिसत आहे त्यावर क्लिक करा व रिपोर्ट स्पॅम यावरती क्लिक करा। त्याच्यावरील रिपोर्ट स्पॅम अँड अनसबस्क्राईब या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ह्या आय डीवरील मेल डिलीट होईल व पुन्हा कधीही ह्या आय डीवरनं तुम्हाला मेल येणार नाहीत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।